आणि जेव्हा आपण सोयाबीनचे प्लांट शेतात पेरतो किंवा ते स्कोरिंग करतो त्याची, तेव्हा आपण बायो फर्टिलायझर्सचा यूज करू शकतो. एक्झाम्पल रायझोबियम. रायझोबियम हा एक युजफुल मायक्रोब्स आहे. तो सोयाबीन प्लांटचे जे रूट नूडल्स असतात त्याच्यावरती ऍज अ होस्ट म्हणून राहतो आणि त्या प्लांटला अमिनो ऍसिड, नायट्रेट्स अँड नायट्राइट सप्लाय करतो. आणि सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे नायट्रोजन फिक्सेशन करिता त्याला हेल्प करतो. त्याच्यामुळे त्या प्लांटची ग्रोथ प्रॉपरली होणार आणि हे युजफुल मायक्रोब्स असल्यामुळे आपली सॉइल सुद्धा पोल्युटेड नाही होणार. आणि बायो फर्टिलायझरचं आणखी एक्झाम्पल आहे ॲग्रोबॅक्टर, जे PSB म्हणजे फॉस्फेट सॉल्युबलायझिंग बॅक्टेरिया. हे जे मार्केटमध्ये साधारणतः कमी किमतीत शेतकऱ्यांना उपलब्ध आहे. ते सुद्धा आपण शेतकरी त्याच्या शेतात यूज करू शकतो. त्याच्यामुळे त्याच्या शेतातील जी मृदा आहे त्याची सुपीकता वाढते आणि ऍज कम्पेअर टू इनऑर्गॅनिक त्याचे रेट सुद्धा कमी आहेत. एक्झाम्पल इनऑर्गॅनिक मध्ये आपण युरिया यूज करतो. युरियाचे रेट आता खूप मोठ्या प्रमाणात वाढले आणि त्याचे रिझल्ट सुद्धा त्या फार्मरला पाहायला मिळत नाहीये. जर त्याने फॉस्फेट सॉल्युबलायझिंग बॅक्टेरियाचा यूज केला तर त्याला नक्कीच त्याचे रिझल्ट पण मिळणार आणि त्याचं उत्पादन सुद्धा मोठ्या प्रमाणात होणार आणि त्याची कोणतीही हार्मफुल इफेक्ट त्याच्या सॉइलवरती, क्रॉपवरती आणि मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे एन्व्हायरमेंट वरती आणि त्याच्या हेल्थवरती कोणत्याही प्रकारे होणार नाही, कारण ते नॅचरल आहे. त्यानंतर मी ते ऑर्गॅनिक प्रोडक्ट दाखवले. जे प्रोडक्ट आपल्या फार्ममध्ये तयार होणार ते आपण या स्टोरमध्ये विकू शकतो. त्याच्यामुळे त्या शेतकऱ्यांचं उत्पन्न सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढेल आणि जे ऑर्गॅनिक प्रोडक्ट आहेत त्याच्यामधून जे आपल्याला न्यूट्रियंट्स मिळतात ते सुद्धा आपल्या हेल्थसाठी चांगले असतात. ते नॅचरल असल्यामुळे त्याचे कोणतीही साईड इफेक्ट आपल्यावरती, आपल्या एन्व्हायरमेंट वरती होणार नाही. आणि आपल्या देशातील प्रत्येक शेतकऱ्याने जर ऑर्गॅनिक फार्मिंग केली तर यांचे रेट सुद्धा कमी होणार. फॉर एक्झाम्पल USA मध्ये ऑर्गॅनिक फार्मिंग सर्वात जास्त प्रमाणात केली जाते, कारण त्या तेथील लोकांना या फार्मिंगचं जे इम्पॉर्टन्स आहे त्याचे जे युजफुल युजेस आहे ते त्यांना कळलेले आहे. आपल्या देशातील शेतकऱ्यांना पण त्याचे युजेस कळायला हवे म्हणून मी हा प्रोजेक्ट आपल्या समोर सादर करीत आहे. इथे मी नंतर ग्रीन हाऊस इफेक्ट दाखवले. ग्रीन हाऊस मध्ये असे प्लांट्स युज केले जातात की जे खूप रेअर होत आहेत. ते रिअर का होते कारण त्यांना त्यांच्या सराउंडिंग नुसार टेम्परेचर नाही मिळत आहे. वेगवेगळे क्लायमेट चेंज मुळे सुद्धा ते रिअर होत चालले आहेत. ते आपण ग्रीन हाऊस मध्ये दाखवू शकतो. जसे आपल्याला माहित असेल की जे रिअर होत चालले आहेत त्याचे मार्केटमध्ये रेट सुद्धा मोठ्या प्रमाणात आहे. त्याच्यामुळे जो शेतकरी ग्रीन हाऊस इफेक्ट करत असेल त्याचं उत्पन्न सुद्धा नक्कीच मोठ्या प्रमाणात वाढेल आणि त्याचं आर्थिक उत्पन्न दरवर्षीपेक्षा जास्त राहणार. जे ग्रीन हाऊस मध्ये जे असे प्लांट्स युज केले जातात ज्यांना क्लायमेट चेंज सहन नाही होत आणि त्यांना प्रॉपर टेम्परेचर पण देता येते आणि जे इन्सेक्ट आहेत जे ग्रीन हाऊस मध्ये हायब्रिडायझेशनची जी प्रोसेस आहे तेव्हा सुद्धा ग्रीन हाऊसचा युज केला जातो. आणि जे टिश्यू कल्चर टेक्निक आहे जेनेटिक इंजिनिअरिंग मध्ये तिथे सुद्धा ग्रीन हाऊसचा युज केला जातो. त्यानंतर मी जे डीप इरिगेशन सिस्टीम दाखवले. डीप इरिगेशन मध्ये जे क्रॉप्स आहेत त्यांना आपण प्रॉपरली वॉटर देऊ शकणार. इथे मी मोटर दाखवली आहे. ही मोटर या सोलार पॅनलवरती वापरते. आपल्याला माहित असते की जी सोलार एनर्जी आहे ती इको फ्रेंडली एनर्जी आहे. ते आपण जे नॅचरल सोर्स आहेत म्हणजे सन पासून जी मिळणारी एनर्जी आहे तिचा युज आपण सोलर पॅनलसाठी करू शकतो आणि तिथून आपण इलेक्ट्रिसिटी जनरेट करू शकतो. आणि त्या इलेक्ट्रिसिटीमुळे आपण आपली मोटर चालू शकतो. ती मोटर चालल्यामुळे आपल्या ज्या वेलमधले जे पाणी आहे ते आपल्या क्रॉपला या पाईप्सच्या माध्यमातून प्रॉपरली मिळणार. आपण ती वॉटर लेवल कंट्रोल सुद्धा करू शकतो. त्याच्यामुळे त्या क्रॉप्सला जास्त प्रमाणातही आणि कमी प्रमाणातही योग्य प्रकारे पाणी मिळलं जाणार आणि त्याच्यामुळे त्यांची ग्रोथ प्रॉपरली होणार. अॅनिमल हस्बंडरीच्या माध्यमातून आपण मिल्क प्रोडक्शन करू शकतो आणि जे बाय प्रोडक्ट आहे ते आपण बायगॅस प्लांटमध्ये यूज करू शकतो. आणि बायगॅस प्लांटचा यूज आपण कुकिंग गॅससाठी करू शकतो, कारण जे बायगॅस प्लांट आहे तिथून मिथेन गॅस जनरेट होतो. त्याचा युज आपण ऍज अ कुकिंग गॅस म्हणून आपल्या किचन मध्ये युज करू शकतो. आणि बायोगॅस प्लांट मधून आपण इलेक्ट्रिसिटी सुद्धा प्रोड्यूस करू शकतो. इथे क्रॉप रोटेशन दाखवले. क्रॉप रोटेशन मध्ये जी शेतकऱ्याची जी दरवर्षी तो उत्पन्न घेतो त्याच्यामुळे त्याच्या शेतातील मृदा सुद्धा सुपीक होणार आणि त्याच्या शेतात दरवर्षी बाळासाठी सुद्धा ऍड होणार. इथे ग्रीन हाऊस इफेक्ट दाखवले. ग्रीन हाऊस मध्ये
असे प्लांट्स लावले जातात जे खूप त्यांना प्रॉपर इन्व्हायरमेंट सराउंडिंग किंवा क्लायमेट चेंज मुळे किंवा ओबियस फॅक्टर जे नॅचरल डिझास्टर आहे त्याच्यामुळे सुद्धा जे रिअर रूट्स आहेत ते त्याच्या टाईपचे क्रॉप तो शेतकरी त्यांच्या शेतात प्रॉपरली ग्रो करेल त्याच्यामुळे त्याचं आर्थिक उत्पन्न सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढणार. इथे मी ग्रीन लीफ मॅनर दाखवले. ग्रीन लीफ मॅनरच्या आजूबाजूची सराउंडिंग मध्ये जे ट्रीज आहेत एक्झाम्पल मिंटी बाबूची पंजीची त्यांचे जे डायरीज आहेत त्याच्यापासून ग्रीन लीफ मॅनर आपण प्रोड्यूस करू शकतो बनवू शकतो आणि हे आपल्या फळला नरिश करण्याचं काम करतो. नॅचरल असल्यामुळे याच्यामध्ये साईड इफेक्ट आपल्या फळवरती होणार नाही त्याच्यामुळे जे अंडरग्राउंड मॉटरिटी सुद्धा ठीक राहणार. इथे बायोगॅस प्लांट मधून बायोगॅस प्लांट मध्ये जे बायोडिग्रेडेबल वेस्ट आहे कंपोस्ट झाल्यानंतर कंपोस्ट फॉर्म होते. ते कंपोस्टचा युज आपण आपल्या क्रॉप्ससाठी करू शकतो. त्या कंपोस्टमुळे जी सॉइल आहे ती सुद्धा नरिश होणार आणि मायक्रो ऑर्गॅनिझमचं जे लेवल आहे सॉइलमध्ये ते सुद्धा इन्क्रीज होणार. इथे वर्मी कंपोस्ट दाखवलंय. वर्मी कंपोस्ट आपण जे वर्म आहे गांडोळ हा शेतकऱ्याचा मित्र आहे त्याच्यामुळे जी माती आहे ती भुसभुशीत करण्याचं तो काम करतो त्याच्यामुळे आपली साईड मोठ्या प्रमाणात फर्टाईल होते. आणि वर्मी कंपोस्ट हे आपण बायोडिग्रेडेबल वेस्ट पासून बनवू शकतो. एक्झाम्पल कॅटलडम ड्राय लिव्स अँड ग्रास क्लिपिंग यांच्यापासून आपण वर्मी कंपोस्ट बनवू शकतो. इथे मी ऑर्गॅनिक प्रोडक्ट स्टोर दाखवलाय. इथे ऑर्गॅनिक प्रोडक्ट ऑर्गॅनिक असल्यामुळे त्यांचे कोणतेही साईड इफेक्ट आपल्या बॉडीवरती आपल्या हेल्थवरती आणि जे आजूबाजूचे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत त्यांच्यावरती याचे कोणतेही हार्मफुल इफेक्ट होणार नाही कम्पेअर टू इनऑर्गॅनिक प्रोडक्ट. इथे रेन वॉटर हार्वेस्टिंग दाखवले. ही सोलर पॅनल त्या सोलर पॅनलचा युज आपण आपल्या मोटारला चालवण्यासाठी करू शकतो. जे रेन वॉटर हार्वेस्टिंग चा जो हा कन्सेप्ट आहे आपल्या घराच्या क्षेत्रावरती जे वॉटर साचतं ते आपण आपल्या टँक मध्ये स्टोर करू शकतो आणि या पाईपच्या माध्यमातून ते आपण आपल्या क्रॉप्सला प्रॉपरली घेऊ शकतो. रेन वॉटर नॅचरल असल्यामुळे यांची कोणतीही साईड इफेक्ट आपल्या प्रॉपरली दिसणार नाही. इथे मी बायोगॅस प्लांट दाखवलाय. बायोगॅस प्लांट मध्ये जी बायो प्रोडक्ट आहेत अॅनिमल असेंब्लीमध्ये ते बायो प्रोडक्ट आपण बायोगॅस प्लांट मध्ये यूज करू शकतो. जो कॅटल डंग आहे तो बायोडिग्रेडेबल वेस्ट असल्यामुळे तो सुद्धा आपण तिथे रिकम्पोज करू शकतो. आणि शेताच्या आजूबाजूला जी झाड असतात एक्झाम्पल नीम टी त्याचं बॉटनिकल नेम आहे अरेबिका इंडिका बाबुल टी लुसेना लुकोसेपिला आणि त्याच्यानंतर पण घेतात. ते जे ट्रीज आहेत त्यांचे जे ड्रायव्हिंग आपण बायोगॅस प्लांट मध्ये रिकम्पोज करू शकतो आणि त्याच्यावरती प्रोसेसिंग झालं की मिथेन गॅस जनरेट होतो. हा मिथेन गॅस आपण किचन मध्ये ऍज अ कुकिंग गॅस म्हणून यूज करू शकतो. तो क्लीन फूल आहे त्याच्यामुळे कोणत्याही प्रकारचे एअर पोल्युशन होत नाही. त्याच्यामुळे तो आपल्या एन्व्हायरमेंटला सस्टेनेबिलिटी पण प्रोड्यूस करतो. आणि बायोगॅस प्लांट मधून आपण इलेक्ट्रिसिटी सुद्धा जनरेट करू शकतो. त्या इलेक्ट्रिसिटीचा यूज आपण आपल्या मोटरमध्ये यूज करू शकतो. वर्मी कंपोस्ट आपण जे मध्ये जे बाय प्रोडक्ट आहेत कॅटल डंग त्याच्यापासून आणि जे वर्म आहेत त्याच्यापासून सुद्धा आपण ते बनवू शकतो. वर्मी कंपोस्ट आपल्या फाईलला वॉटर मिलिंग कॅपॅसिटी वाढवते आणि त्याच्यामुळे जे आपल्या साईड मधल्या मायक्रो ऑर्गॅनिझमचे जे प्रमाण आहे ते सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढते आणि त्याच्यामुळे आपली सेल फर्टाईल होते. साईडमधलं जे ह्युमसचं प्रमाण आहे ते सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढते आणि ते नॅचरल असल्यामुळे त्याची कोणतीही साईड इफेक्ट आपल्या सॉइल वरती होत नाही. आणि माझी महत्वाची सांगणे ही आहे की भारतातील प्रत्येक शेतकऱ्याने त्याच्या मुद्द्याचे परीक्षण करायला हवे. कारण आपल्या शेतात देशातील असे खूप कमी शेतकरी आहेत जे त्यांच्या शेतातील मुद्द्याचे परीक्षण करतात. जर त्यांनी त्यांच्या सॉइलचे दरवर्षी परीक्षण केले त्याच्यातले जे एलिमेंट्स आहेत जे कोणते कमी आहेत कोणते जास्त आहेत ते जर जाणून घेतलं ते त्यांना नक्कीच कळेल की आपल्या शेतात कोणतं पीक योग्य प्रकारे घेता येईल आणि त्याच्यामुळे नक्कीच त्यांचं आर्थिक उत्पन्न सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढेल. ऑर्गॅनिक जे प्रोडक्ट आपल्या फार्ममध्ये प्रोड्यूस होतात ते आपण त्याचं ऑर्गॅनिक प्रोडक्ट स्टोर उघडू शकतो. त्याच्यामुळे त्या शेतकऱ्याचं आर्थिक उत्पन्न सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढेल. ते प्रोडक्ट ऑर्गॅनिक असल्यामुळे याची कोणतीही साईड इफेक्ट आपल्या हेल्थवरती होणार नाही. आणि जर आपण इनऑर्गॅनिक प्रोडक्टचा जर विचार करतो म्हटलं तर
तो शेतकरी त्याच्या शेतात मोठ्या प्रमाणात इनऑर्गॅनिक फार्मिंगमुळे उत्पन्न घेऊ शकतो, पण त्याचे जे हार्मफुल डिजीज आहेत ते त्याच्या सॉइलवरती इन्व्हायरमेंट वरती सुद्धा मोठ्या प्रमाणात होणार. जर आपण इनऑर्गॅनिक प्रोडक्ट जर विचार करतो म्हटलं तर त्याच्यामुळे जेनेटिक चेंजेस पण घडून येतात. जे न्यूबॉर्न बेबी आहेत त्यांच्यामध्ये जेनेटिक चेंजेस आपल्याला पाहायला मिळतात आणि इनऑर्गॅनिक प्रोडक्ट मुळे मिसकॅरेज सुद्धा होऊ शकतो. जर आपण ऑर्गॅनिक प्रोडक्टचा जर विचार करतो म्हटलं तर त्याच्यामुळे कोणतेही हार्मफुल आपल्या हेल्थवरती होणार नाही. ते नॅचरल असल्यामुळे त्याच्यामधनं आपल्याला योग्य प्रमाणात न्यूट्रिएंट्स व्हिटॅमिन्स मिनरल्स प्रॉपरली मिळणार आणि ते नॅचरल असल्यामुळे त्याचा आपल्या हेल्थवरती इन्व्हायरमेंटवरती कोणत्याही प्रकारचा हार्मफुल इफेक्ट होणार नाही. हे ऑर्गॅनिक फार्मिंगचे मॉडेल बनवण्याचे माझे ऑब्जेक्टिव्ह हे आहे की जे सॉइल पॉल्युशन जे या स्टेज मध्ये खूप मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत जे इनऑर्गॅनिक फार्मिंग आहेत त्याच्यामध्ये जे केमिकल्स मोठ्या प्रमाणात यूज केले जातात त्याच्यामध्ये जी सॉइल आहे की त्याच्यातील ऍसिडिटीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढते. त्याच्यामुळे आपण प्रॉपरली जे क्रॉप्स आहेत त्यांची ग्रोथ पण होणार नाही आणि त्याच्यामुळे त्या शेतकऱ्याचं आर्थिक उत्पन्न सुद्धा कमी होणार आणि जे इकोसिस्टम आहे त्या शेताच्या आजूबाजूचं ते सुद्धा डिस्टर्ब होणार. थोडक्यात सांगायचं म्हटले तर इनऑर्गॅनिक फार्मिंग हे आपल्या इन्व्हायरमेंट साठी अनसस्टेनेबल आहे. ऑर्गॅनिक फार्मिंग ही आपल्या इन्व्हायरमेंट साठी सस्टेनेबल आहे. त्याच्यामुळे जे आपले इन्व्हायरमेंट आहे इकोसिस्टम आहे ते सुद्धा मेंटेन राहते व त्याचे कोणतेही हार्मफुल इफेक्ट आपल्या इकोसिस्टम वरती होत नाही आणि ते नॅचरल असल्यामुळे त्याच्यामध्ये सॉइल पोल्युशन जे अंडरग्राउंड वॉटर आहे त्याचे सुद्धा कोणत्याही प्रकारचे प्रदूषण होत नाही. या सगळ्या कारणांमुळे मी हे प्रोजेक्ट निवडले आहेत आणि सर्वात महत्वाचा पॉइंट म्हणजे जी ग्लोबल वॉर्मिंग आहे जी सध्याच्या स्टेटमध्ये खूप मोठ्या प्रमाणात वाढली आहे ते सुद्धा आपण ऑर्गॅनिक फार्मिंगचा युज केल्यामुळे ती कमी करू शकतो. ऑर्गॅनिक फार्मिंग मध्ये वर्मी कंपोस्ट, ग्रीन लीफ मॅनर, क्रॉप रोटेशन, बायोलॉजिकल मॅनेजमेंट, एनिमल वेली अँड बायो फर्टिलायझर हे सगळे कन्सेप्ट ऑर्गॅनिक फार्मिंग मध्ये इन्क्लूड असतात. ऑर्गॅनिक फार्मिंग शेतकऱ्याला प्रॉपरली करता येणार नाही. हे मॉडेल बनवण्याकरिता मी कार्डबोर्ड बॉक्स इथे युज केले आहे. समोरच आपल्याला हे जे गेट पाहायला दिसत आहे ते कार्डबोर्ड बॉक्स पासून बनवलेलं आहे. इथे हे डीप इरिगेशन मध्ये जे मी पाईप दाखवले आहेत ते स्केचपेन पासून बनवलेले आहे. जे युजलेस स्केचपेन आहे त्यांचा आपण इथे युज केले आहे आणि इथे मी कलर पेन्सिल युज केले आहे. थोडक्यात सांगायचे म्हटलं तर हे जे ऑर्गॅनिक फार्मिंगचे जे मॉडेल आहे हे टाकाऊ पासून तर टिकाऊ अशा प्रकारे मी हे बनवलेले आहे. ऑर्गॅनिक फार्मिंगचे हे जे मॉडेल मी आपल्यासमोर सादर केलेले आहे हे करण्याकरिता आमच्या शाळेतील मुख्याध्यापिका द्रव्यता मॅम यांनी तसेच आमचे सब्जेक्ट टीचर रोशन पाटील बापडे सर यांनी सुद्धा मला प्रॉपरली गाईड केले आहे. त्यांच्या गायडन्समुळे हे प्रोजेक्ट मी आपल्यासमोर सादर करू शकले आहे. तसेच आमच्या शाळेतील आनंद बोंडे सर यांनी सुद्धा हे जे प्लॅटफॉर्म करिता हा व्हिडिओ बनवण्याकरिता आम्हाला मदत केली आहे आणि प्रॉपरली गायडन्स सुद्धा केलेला आहे. तसेच हे जे प्लॅटफॉर्म आहे शिवाजी मेथॉनचं हे आम्हाला श्री शिवाजी शिक्षण संस्थाकडून उपलब्ध झालेले आहे. त्यांचे सुद्धा मी हे आभार मानले व अशा प्रकारे हे ऑर्गॅनिक फार्मिंगचे मॉडेल मी आपल्यासमोर सादर केलेले आहे. Thank you very much.